केत मंगळ आहे तरी तुमचं लग्न होणार नाही कारण तुमच्या पत्रिकेत डायरेक्ट मंगळ खाली येऊन बसलेला आहे असे आणि असंख्य थोतांड भविष्य सांगणारे ज्योतिष सांगणारे आज कोरोनाचं महाभयंकर महामारी आली हे संकट या ज्योतिषींना का कळलं नाही ज्योतिषाचार्य तज्ज्ञ इतक्या उपाध्या लावून स्वतःची छाती बडवून घेतात आणि माध्यमातून दररोज रामराम महाराष्ट्र म्हणायचं आणि संपूर्ण दिवसाचं प्रत्येक ज्याच्या ज्याच्या कुंडलीमध्ये किंवा ज्याच्या ज्या त्या राशीमध्ये काय घडणारे हे सांगणारे भगरे गुरुजी सारखे दाढीवाले आज कुठे आहेत जे रस्त्यावर भविष्य सांगणारे कुठे आहेत वास्तुशास्त्र दरवाजा इकडं असला तर तुम्हाला काय धनलाभ होईल तुमचं बेडरूमचं थॉबाट जर तिकडं असेल तर तुम्हाला लवकर पुत्र प्राप्ती होईल अशा आणि असंख्य थोतांड मांडून दुकानं थाटणारी ज्योतिषी कुठे ही जोशी जे ज्योतिष सांगतात ना ही सगळी जमात ठोकली पाहिजे बांधवांनो मला सांगा एखाद्या आया बहिणीच्या पत्रिकेत मंगळ बसवतात किंवा तुमचं घराचं तोंड असं केलं दरवाजाचं तोंड तसं केलं खिडकी इकडून केली प्रकाश आला तर तुम्हाला काहीतरी चांगलं प्राप्त होईल असं जे सांगतात किंवा मोदी साहेब सत्तेवर येणार का नाही किंवा पवारसाहेब पंतप्रधान होणार का नाही या म्हणजे भविष्यात यांनी जर असं केलं तर हे सत्तेवर येऊ शकतात किंवा एक्झिट पोलच्या नावाने किंवा भविष्य जे थोबाड घेऊन टी व्हीवर सांगतात ना आज कोरोना संकट येणार आहे यांनी का सांगितलं नाही आणि जर यांना माहीत होतं तर यांनी कुणाची सुपारी घेऊन गप्प होते हे महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर येऊन सांगितलं पाहिजे जर यांनी नाही सांगितलं तर माझ्या प्रत्येक शहरातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक विज्ञानवादी कार्यकर्त्यांना विनंती आहे हे सगळे ज्योतिष कुठं कुठं राहतात जे जे भविष्य सांगतात जे जे वास्तुशास्त्राच्या गप्पा मारतात जे जे स्वतःच्या पा पेपरला पानभर जाहिराती देऊन आपल्याला फसवण्याचं काम करतात या सगळ्यांचे पत्ते शोधा यांचे फोन नंबर मिळवा आणि यांना विचारा की तुम्ही का भविष्य सांगितलं नाही आणि उद्या लॉकडाऊन उठलं यांना जिथं असतील तिथं जाऊन गाठायचं आणि ह्यांना जोड्याने हाणायचं कारण एवढी भयानक या देशावर आणि जगावर महामारी आली सगळं लॉकडाऊन आहे हे साले थोतांड कुठे आहेत यांचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल कारण याच लोकांनी आमच्या भोळ्या भाबड्या समाजाला फसवलंय पैसे घेऊन दुकानदारी करतात हजारो लाखो रुपये यांची मोठी मोठी दुकान आहेत हे फक्त धर्माच्या नावावर लोकांना फसवतात ज्योतिष वासरूश सदाशिव पेटे दीडदंबडीचं चा पुस्तक छापलं जातं आणि पोत्या ब कथा कादंबऱ्याच्या नावाने आमच्या आया बहिणींना उपास तपास करावा लागतो सोमवारपासून रविवारपर्यंत प्रत्येक दिवस पॅक असतो ती उपास धरते ते स्वतःच्या पोटाला चिमटा घेते आणि स्वतःचं आरोग्य धोक्यात घालते त्या पुथीतून आज का भविष्य कळलं नाही आम्ही असत्यनारायणाच्या गप्पा मारतो आणि आज जर जहाज त्या काळी जर बुडलेली वर आली असेल तर आज कोरोना महामारीसाठी तुम्हाला त्या प्रत्येक भारताच्या किंवा जिल्ह्याच्या तालुक्याच्या सीमेवर का तुम्ही हे सगळं करत नाही हे सगळे आहेत ह्यांची सगळी दुकानदारी आपल्याला फसवण्यासाठी आहे मग ह्यांना जबाबदार कोण आणि ह्यांना जाब विचारणारी कोण जे तुम्ही आम्ही परिवर्तनाची आणि विज्ञानाची भाषा बोलतो ना या अंधश्रद्धेला आपण मुठमाती दिली पाहिजे आणि जो भविष्य सांगणार आहे त्याला आपण गाठलं पाहिजे आणि या माध्यमातून मी इशारा देऊ इच्छितो आम्ही सगळे तुम्हाला गोळा करू आणि एखाद गार्डनमध्ये किंवा चौकामध्ये तुम्ही का भविष्य खरं सांगितलं नाही का देशाला वेठीस धरलं का आमच्या महाराष्ट्राला वेठीच धरलं किंवा का तुम्ही तुमची दुकानदारी लपवली आम्हाला याचं उत्तर मिळालं पाहिजे कारण तुमच्यामुळं या राष्ट्राची या दे राज्याची देशाची फसवणूक झालेली आहे आणि जर तुम्हाला माहित नव्हतं तर आम्हाला आजपर्यंत का लुटलं याच सुद्धा त्या भविष्यकारांना खोतांडांना किंवा त्या ब भगरे गुरुजी सहित सगळ्यांना रामराम महाराष्ट्र सकाळी बोंबलत यायचं आणि आमच्या राशीमध्ये आमच्या कुंडलीमध्ये किंवा आमच्या ज्या काय आज दिवसात काय धनलाभ होणार आहे किंवा आठवडाभरात काय होणार आहे ह्यांना हे का मला आजपर्यंत फसवलं याचे उत्तर सगळे द्यावे लागतील भविष्यकारांवर सावधान कारण तुमच्यामुळंच कोरोना आला आहे एवढं मला सांगावं असं वाटतं धन्यवाद